वेलकम स्टूडेंट्स, सक्सेस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलच्या लेक्चर्स मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा स्वागत आहे. तर सध्या फिजिक्सच्या ऑनलाईन यूट्यूब लेक्चर मध्ये आपण रोटेशन डायनॅमिक्स याचा एक अत्यंत महत्वाचा भाग बघतोय, आणि तो म्हणजे अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटमचा मागच्या वेळेला आपण लास्ट लेक्चरला जे आपण बघितलं होतं त्याचा बेसिक फॉर्म्युला आहे, एल बार इज इक्वल टू आर बार क्रॉस पी बार. म्हणजे लक्षात घ्या, मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम, व्हॉट इज पी बार? लिनियर मोमेंटम. मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम इज कॉल्ड एज अँग्युलर मोमेंटम. म्हणजे जर स्केलर फॉर्म जर बघायचा ना तर हा आर पी आणि क्रॉस प्रोडक्ट असं येईल. तर आपण आठवण बघितलं आहे साईन थीटा, सो आर पी साईन थीटा म्हणजे आर बार क्रॉस पी बार, मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. बरोबर, तर ह्याच्यात आपल्याला आज पुन्हा डेरिव्हेशन बघायचा आहे. एल चा म्हणजे अँग्युलर मोमेंटचा फॉर्म्युला बघायचा आहे, पण तो बघायचा आहे परत इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया बघायचा आहे. हाच फॉर्म्युला बघायचा आहे इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. थोडक्या मध्ये हा जर प्रश्न आपल्याला जर पडला तर परीक्षेमध्ये प्रश्न असा करू शकतो. बघा, क्वेश्चन कॅन बी देअर आर एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजे आयच्या स्वरूपात होऊ शकतं. त्यासाठी आपल्याला आता डेरिव्हेशन साठी डायग्राम पूर्ण तीस काढायचा जो होतो, तिसऱ्यांदा का चौथ्या चॅप्टरमध्ये आपण डायग्राम काढतो. बघा, कन्सिडर एनी शेप रियल बॉडी. बरोबर, बॉडी इज मेड अप ऑफ 10 नंबर ऑफ पार्टिकल्स, 1, 2, 3, 5, 6 जे असेल तेवढे. द बॉडी इज रोटेटिंग अबाउट एन ऍक्सिस. बघा, बॉडी ह्या ऍक्सिस वरती काय करते, रोटेशन मध्ये आहे, आणि ही बॉडी एक सारखं रोटेशन मध्ये, दॅट इज द यूसेव आहे. म्हणजे याचा अँग्युलर स्पीड म्हणजे ओमेगा कसा सर आहे, कॉन्स्टंट आहे. सपोज आपण 3-4 पार्टिकल्स घेतले, 3-4 एलिमेंट्स घेतले, ऍक्सिस पासिंग थ्रू ओ, फर्स्ट पार्टिकल समास असणार आहे M1, सेकंड चा M2, M3, M4 असं लास्ट काय असणार आहे MN असणार आहे. तर M1, M2, M3, MN लास्ट, दीज आर कॉल्ड एज मासेस ऑफ ऑल द पार्टिकल्स. आणि त्यानंतर परपेंडिक्युलर डिस्टन्स जर आपण म्हणतो मोमेंटचा, सो फर्स्ट पार्टिकल असेल त्याचा परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस R1, इट इज R2, इट इज R3, R4, R5 and so on, that is RL. म्हणजे थोडक्यात त्यांचं परपेंडिक्युलर डिस्टन्सेस काय असतात, R1, R2, R3, RN रिस्पेक्टिव्हली प्रत्येकाचं ऍक्सिस पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स, दॅट इज मोमेंट ऑफ R1, R2, R3 and so on. म्हणजे M1, M2, M3, MN आर द मासेस ऑफ ऑल द पार्टिकल्स and R1, R2, R3 are respected distance from axis of rotation. हे आपल्याकडे आहे. आता मला सांगा, ज्यावेळेला बॉडी रोटेशन मोशन मध्ये येणार आहे त्यावेळेला ओमेगा कसा आहे, कॉन्स्टंट आहे. आता प्रत्येक पार्टिकल जो काय जेव्हा बॉडी फिरणार आहे तेव्हा प्रत्येक पार्टिकल काय होणार आहे, फिरणार आहे. म्हणजे समजा हे मी तुम्हाला तिकडे दाखवलं, समजा हा मी फर्स्ट पार्टिकल घेतला M1, ही बॉडी घेतली, जेव्हा बॉडी फिरणार आहे तेव्हा प्रत्येक पार्टिकल देखील एक सर्कल काय करणार आहे, कम्प्लीट करणार आहे. आणि सर्कल जर आपण टेंजेंट काढला तर ते काय असते, लिनियर वेलोसिटी पाहिजे असणार आहे. इव्हन असं प्रत्येक पार्टिकलचं सर्कल असणार आहे, आणि तसं काय असणार आहे, लिनियर स्पीड असणार आहे. तो देखील कसा असणार आहे, V1, V2, V3 and VN. These are the linear velocity. लक्षात आलं सगळ्याला, तर हे जे सर्कल आहे त्या सर्कलचं जेव्हा पार्टिकल फिरणार आहे, जेव्हा बॉडी फिरणार आहे तेव्हा पार्टिकल फिरणार आहे, आणि पार्टिकलचा प्रत्येकाचा लिनियर स्पीड तो असणार आहे V1, V2, V3 and so on, that is VN असणार आहे. सांगा याच्या केस मध्ये पहिल्या पार्टिकलचं लिनियर मोमेंटम काय असणार, पहिल्या पार्टिकलचं लिनियर मोमेंटम अँग्युलर मध्ये पहिल्या पार्टिकलचं लिनियर मोमेंटम असणार आहे. पहिला आपलं बेसिक फॉर्म्युला काय, मास इनटू वेलोसिटी. फर्स्ट पार्टिकल असेल तर P1 इज इक्वल टू M1 V1. बरोबर, V इज इक्वल टू काय असते, आर ओमेगा. सो V1 साठी काय करणार, V1 इज इक्वल टू R1, म्हणजे ओमेगा वन येणार नाही. कारण ओमेगा स्क्वेअर साठी कसं आहे, कॉन्स्टंट आणि यूसीएम चा आहे, तिथे ओमेगा काय असणार, सेम. म्हणजे मला सांगा आता थोडक्यात, फर्स्ट पार्टिकलचं लिनियर मोमेंटम काय झालं, P1 इज इक्वल टू M1, आणि V1 बद्दल मी काय लिहू शकतो, R1 ओमेगा लिहू शकतो. V1 बद्दल काय लिहू शकतो, R1 ओमेगा. मी थोडक्या मध्ये आता आपल्या फर्स्ट पार्टिकलचं लिनियर मोमेंटम काय झालं, M1 R1 ओमेगा होतं. बरोबर, M1 R1 ओमेगा असं. सेकंडचं काय असणार आहे, P2 इज इक्वल टू काय असणार आहे, M2 R2 ओमेगा. P3 P4 असं लास्टचं काय असणार आहे, PN चं काय असणार आहे, MN RN ओमेगा असणार आहे. हे झाले प्रत्येक पार्टिकलचे वैयक्तिक लिनियर मोमेंटम. तर आपल्याला पोहोचायचं आहे कशा, आपल्याला पोहोचायचं आहे अँग्युलर मोमेंटमला. मला सांगा, अँग्युलर मोमेंटमचा आपला बेसिक फॉर्म्युला काय असणार आहे,
angular momentum चा basic formula a is equal to काय आहे rp sin theta आणि perpendicular distance असल्यामुळे sin 90 किती झालं 1 झालं डिस्टेंस कसा आहे परपेंडिकुलर कंस sin 91 सो l is equal to काय झालं rp फर्स्ट पार्टिकल साठी काय होणार फॉर फर्स्ट पार्टिकल जर असेल तर हाच फॉर्म्युला काय होणार l1 r1 p1 फर्स्ट पार्टिकल साठी आता अँगुलर मोमेंटम काय असणार आहे L1 is equal to R1 P1, so L1 is equal to R1, and P1 is equal to K. So P1 is equal to M1 R1 omega. So R1 into R1 becomes R1 square. So L1 is equal to M1 R1 square omega. Similarly, for second particle, L2 is equal to this is a separate thing. Guys, guys, but we are going to put this factor. So M2 R2 square. You see, what's the name of omega? Sarvana kaya constant. M2 R2 square omega. L3 M3 R3 square omega. And up to last, Ln is equal to Mn Rn square omega. Mn Rn square omega. Asasara apne mujhe zara aata lakshya ke baad ye hamare pratyek particle se individual linear momentum ka lakshya kya hai zara pratyek particle se individual linear momentum and ye zara pratyek particle se angular momentum pratyek particle se angular momentum matlab particle se angular momentum no koi apne kya pahle total body se angular momentum pahle matlab humne sab body kashne bandhile asti body is made up of n number of particles so l is equal to kya hai L is equal to L1 plus L2 plus L3 and so on. So, yeah, the angular momentum of body is on a protein individual separate particles. And it's a poor as a body is quite the same. The capacity class for that. Individual is a particle that you can additional. And body is made up of particles. The protein individual, sir. Upon that, you know, sub L1 plus L2. Protein particles individual, sir. The upon that, total body, sir. टोटल बॉडी से जर तुम्हाला एंगल मोमेंटम पाहिजे असेल तर पहिल्याचं इंडिविजुअल काय l1 दुसऱ्याचं काय l2 दुसऱ्याचं l3 लास्ट नंबर काय आहे या सगळ्यांची काय होणार ऍडिशन होणार सगळ्यांची काय होणार ऍडिशन मात्र मला सांगा पहिल्या केस मध्ये l1 काय होतं आठवत आहे पहिल्या केस मध्ये l1 आलं होतं m1 r1 स्क्वेअर ओमेगा बरोबर आहे l2 काय आलं होतं m2 r2 स्क्वेअर ओमेगा असंच l3 l4 l4 असं लास्ट तुम्ही एमएन ln साठी काय लिहू शकता mn rn square omega mn rn square omega हे सर्व प्रत्येक पार्टिकल्स इंडिविजुअल एडिशन सर मात्र सगळ्यात कॉमन काय लिहू शकता सगळ्यात कॉमन ओमेगा घेणार मात्र जर तुम्ही ओमेगा कॉमन काढतो ओमेगा निघाला कॉमन दुसऱ्या ठिकाणी काय होणार m1 r1 square plus m2 r2 square लास्ट मध्ये काय आहे mn rn square m r स्क्वेअर होणार बरोबर आहे m r स्क्वेअर प्लस m r स्क्वेअर हे लास्ट नंबर होणार आहे सगळ्यात काय होणार आपला लास्ट नंबर त्याच्यामध्ये येणार बरोबर तुम्हाला सांगा हा ब्रॅकेट जर लक्षात दिलं तर ब्रॅकेट जर लक्षात दिलं तर तुमचे काय लक्षात येईल बघा या ब्रॅकेट जर लक्षात दिलं हा ब्रॅकेट मध्ये स्क्वेअर आहे बघा m 1 r 1 स्क्वेअर m 2 r 2 स्क्वेअर लास्ट नंबर कोण आहे m a r स्क्वेअर हा ब्रॅकेट मध्ये स्क्वेअर आहे समेशन है अब ब्रैकेट में समेशन प्रत्येक समेशन में क्या है प्रोडक्ट क्या है बड़ा बड़ा सा मास इनटू डिस्टेंस स्क्वायर प्रत्येक सम में क्या है प्रोडक्ट है बड़ा बड़ा सा मास इनटू डिस्टेंस स्क्वायर कुठून पर्यंत आहे i = 1 to n म्हणजे हे ब्रैकेट वाला समेशन mi r स्क्वायर होतो ते का आणि समेशन mi r स्क्वायर म्हणजे काय सर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे सिंपल काय आहे आय आहे समेशन mi r स्क्वायर म्हणजे बेसिक फॉर्म्युला कोणता झाला मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे सर सिंपल काय म्हणजे टोटल ब्रैकेट काय झाला काय झाला स्वतःला असं l = i हा ब्रैकेट बद्दल काय आणि y ओमेगा so l is equal to i omega and first question of tela vichara hai kya vichara hai aapka question correct obtain expression for angular momentum in terms of moment of inertia tela lakshya ka atishay mahatvacha hai tikane aapka ek derivation aale l is equal to i omega jas l cha aapla basic formula kya hai rp sin theta jas i cha formula kya hai l is equal to i omega लक्षात ठेवा असे छोटे छोटे जी फॉर्म्युलेज आहेत ते आपल्याला कोणावरती पाहिजे बाय हार्टस झाले पाहिजे सो l is equal to i ओमेगा हा फॉर्म्युला आपल्याला पाठ असला पाहिजे लक्षात आलं अँगुलर मोमेंटमचा बेसिक फॉर्म्युला l बार बार मध्ये पाहिजे असेल तर काय असणार आहे l = r बार cos v बार
आणि जसं सांगतो क्रॉस असेल तर फर्स्ट कोन लास्ट कोन हे लक्षात ठेवलंच पाहिजे. इट हॅज द इम्पॉर्टन्स फॉर ऑर्डर, ऑर्डर इज द इम्पॉर्टन्स आणि आर बार प्लस पी बार म्हणजे आर बे साइन थीटा आणि जर आय मधला फॉर्म्युला इज इक्वल टू आय ओमेगा ही फॉर्म्युला आपल्याला स्वरूपात असणं गरजेचं आहे. सो दिस कॉल्ड एज अँगुलर मोमेंटम. म्हणजे रे मध्ये आपण शिकत होतो लिनियर मोमेंटम आणि आता आपण शिकलो अँगुलर मोमेंटम. हे सगळ्यांनी बाय ऍड करा. छोटे छोटे डेरिवेशन्स आहेत सगळ्यांचं ऍडिशन सबमिशन केले आपल्याला एक फॉर्म्युलेस मिळू शकतात. लक्षात आलं सगळ्यांनी ठीक आहे. याच्यात मध्ये आता आपला एक महत्वाचा एक लॉ आहे जर आपण म्हणू शकतो कॉन्व्होल्युशन. तुम्हाला माहिती आहे का की ज्या वेळेला एखादी बॉडी मोशन मोशन करत असते तेव्हा त्याचा अँगुलर मोमेंटम जे आहे म्हणजे एल जे आहे ते कसं असतं कॉन्स्टंट असतं म्हणजे ते वाढत पण नाही कमी पण होत नाही. आय आणि ओमेगा जे आहे एल इज इक्वल टू काय फॉर्म्युला सापडला आपल्याला बघा एल इज इक्वल टू काय फॉर्म्युला सापडला आय ओमेगा. तर आय आणि ओमेगा चेंज होतात लक्षात घ्या काय होतं आय आणि ओमेगा चेंज होतात तर आपल्या मनात प्रश्न येईल जर आय आणि ओमेगा चेंज जर झाले तर एल पण चेंज होतात. पण लक्षात ठेवा की आय आणि ओमेगा असे चेंज होतात की जेणेकरून त्याचा गुणाकार काय होतो कॉन्स्टंट राहतो म्हणजे एल इज इक्वल टू काय कॉन्स्टंट. त्यालाच म्हणतात लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँगुलर मोमेंटम. लक्षात घ्या काय म्हणायचं लॉ ऑफ कॉन्स्टंट असेल तर काय म्हणतो आपण कॉन्झर्वेशन लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ काय अँगुलर मोमेंटम लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँगुलर मोमेंटम. लक्षात घ्या लॉ अतिशय महत्वाचा आहे. मला सांगा कोणासाठी आहे रोटेशनल मोशन साठी. रोटेशनल मोशन काय असतं जर टॉर्क अप्लाय केला एखादा बॉडीला जर टॉर्क अप्लाय केला तर ती बॉडी कशामध्ये येणार आहे रोटेशनल मोशन मध्ये. सिंगल फोर्स लावला तर ट्रान्सलेशन मध्ये लिनियर मध्ये. टॉर्क अप्लाय केले कपल अप्लाय केले तर रोटेशनल मोशन मध्ये. सो जर तुम्ही जर एकदा मोशन सुरू झाली आणि बाहेरचा टॉर्क हा काय असेल झिरो असेल इन द अब्सेन्स ऑफ टॉर्क म्हणजे तुमचा बाहेरचा टॉर्क जर अप्लाय केला नाही तर एल इज इक्वल टू काय असतंय कॉन्झर्न असते. लक्षात घ्या म्हणजे थोडक्यात इफ आणि देन असणार. इफ नो एक्स्टर्नल टॉर्क इज अप्लाइड झिरो आहे म्हणजे काहीच नाही. नो इफ नो बाहेरून एकदा मोशन सुरू झाल्यावर मोशन सुरू करताना तुम्हाला टॉर्क अप्लाय करायला लागला पण एकदा मोशन सुरू झाल्यावर मग मात्र तर बाहेरून डिस्टर्ब करायचं नाही. इफ नो एक्स्टर्नल टॉर्क इज अप्लाइड त्या वेळेला त्या वेळेला काय असतो कॉन्स्टंट. तुम्ही अगोदर चेक करा होता जी तर तुम्हाला दुखा सापडेल सेम सापडेल. सो इफ टाउ इज इक्वल टू झिरो देन एल इज इक्वल टू कॉन्स्टंट. दिस इज कॉल्ड एज लॉ कॉन्झर्वेशन ऑफ अँगुलर मोमेंटम. आणि हे आपल्याला स्टेट आणि प्रूव्ह करायचं आहे. तुम्हाला स्टेट सांगितलं स्टेट द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँगुलर मोमेंटम कशावर त्याच्यावर इफ नो एक्स्टर्नल टॉर्क इज अप्लाइड टू द रोटेटिंग बॉडी. इफ नो एक्स्टर्नल टॉर्क इज अप्लाइड टू द रोटेटिंग बॉडी देन अँगुलर मोमेंटम इज कॉन्झर्वड. पण हे जर प्रूव्ह झालं तर आपण म्हणून हा लॉ काय झाला प्रूव्ह झाला. तर आपला सर स्टेटमेंट पुढच्या लेक्चर आपण हा लॉ सुरू करून बघणार आहे. सगळे जण व्हिडिओ बघत चला नोट्स तयार करत चला डाऊट तयार असतील घेऊन ठेवत चला. आणि आता काही दिवसात माझ्या महिन्याचा क्लासेस सुरू करण्याची दुसरी चर्चा सुरू झाली डाउनलोडच्या काळामध्ये. तर जेव्हा क्लासेस सुरू करा सांगतील तेव्हा आपण इमिजिएटली आपल्या बॅचेस पाठवून क्लासेस सुरू करणार आहे. कारण पुन्हा आलेले घेतलं जाणार आहे. पण त्यावेळेला जो हे व्हिडिओ बघत असेल आणि तसं स्टडी करत असेल त्याला ते खूप सोपं जाणार आहे. लक्षात ऑल द बेस्ट.